नमस्कार एज्युकेशन वर आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथीचा मराठीतील नववा पाठ ईद गाह या पाठावरील स्वाध्याय म्हणजेच पाठाखालील प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे गावात कशाची गडबड चालली होती उत्तर गावात ईदगाहची गडबड चालली होती दुसरा प्रश्न मुलांचा आनंद का ऊतू चालला होता उत्तर ईदगाहला जायचे म्हणून मुलांचा आनंद उतू चालला होता तिसरा प्रश्न हमीदच्या घरी कोण कोण होते उत्तर हमीदच्या घरी फक्त अमीना आजी होती चौथा प्रश्न नमाज संपल्यावर लोक काय करतात उत्तर नमाज संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारून भेटतात पाचवा प्रश्न अमीनाने दिलेल्या पैशाचे हमीदने काय घेतले उत्तर अमीनाने दिलेल्या पैशाचा हमीदने एक चिमटा घेतला प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न आहे ईदच्या दिवशीची सकाळ कशी आहे उत्तर ईदच्या दिवशीची सकाळ रम्य आणि सुंदर आहे झाड हिरवीगार दिसत आहेत शेतात समृद्धी डोलत आहे आकाश लाले लाल झाले सूर्य सुरेख शांत सुखद दिसत आहे जणू तो साऱ्या जगाला शुभेच्छा देत आहे मुलांना खूप आनंद झाला आहे दुसरा प्रश्न ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे उत्तर मुलांना ईदच्या दिवशी ईद गाहला जायची घाई झाली आहे जो तो आपापल्या वडिलांबरोबर ईद गाहला चालला आहे मुले कधी धावत धावत पुढे जात आहेत तर कधी झाडाखाली उभा राहून इतरांची वाट पाहत आहेत तिसरा प्रश्न हमीद कोणत्या आनंदात होता उत्तर अब्बाजान पिशव्या भरून पैसे आणतील व अम्मीजान अल्लाच्या घरून त्याच्यासाठी खूप छान छान गोष्टी आणील असा हमीदचा विश्वास असल्यामुळे तो आनंदात होता प्रश्न तिसरा ईद प्रार्थना कशी चालते याचे वर्णन करा उत्तर चिंचे गर्द सावलीत फरशीवर जाजम अंथरलेले होते रोजे करणाऱ्यांच्या लांब लांब लचक रांगा लागल्या होत्या जो नंतर येतो तो मागे उभा राहतो नमाज पाडताना सर्व समान असतात सगळे एकदम खाली वागतात गुडघे टेकतात प्रार्थनेचे ते दृश्य छान दिसते नमाज संपल्यावर एकमेकांना मिठी मारून भेटतात पाचवा प्रश्न ईद गाहच्या मेळ्यात हमीदच्या मित्रांनी काय मौज केली उत्तर नमाज संपल्यावर मुले मेळ्याकडे धावली मेळ्यात हत्ती घोडे उंट असलेले चक्र होते हमीदचे मित्र चक्रावर बसले नंतर सारे खेळण्याच्या दुकानाकडे गेले महमूदने शिपाई घेतला मोहसिनने पानक्या खरेदी केला मिठाईच्या दुकानात रेवड्या गुलाबजामून जिलेबी करंजी घेऊन खात होते प्रश्न सहावा चिमट्याचे काय काय उपयोग होतात उत्तर फुलके तव्यावरून उतरवायला चिमटा वापरतात विस्तवावर फुलके भाजायलाही चिमटा उपयोगी आहे तसेच कुणी विस्तवातले निखारे मागायला आले तर चिमट्याने निखारे पटापट -पत उचलून देता येतात हात भाजू नये म्हणून चिमट्याचा उपयोग होतो पुढचा प्रश्न आहे हमीदने आणलेला चिमटा पाहून अमीना आज्जीला काय वाटले उत्तर हमीदने जत्रेतून आणलेला चिमटा पाहून अमीना आजी प्रथम दुःखी झाली मेळ्यात न जाता न पिता याने चिमटा का आणला असे तिने विचारले आजीचे हात स्वयंपाक करताना भाजू नये म्हणून चिमटा आणला हे कळताच तिचा राग गेला तिचे मन भरून आले तिला रडू कोसळले पदर पसरून तिने हमीदला आशीर्वाद दिला प्रश्न तिसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा जणू तो साऱ्या जगाला ईदच्या शुभेच्छा देत आहे रिकामी जागा आहे ईदच्या दुसरं हमीदचे मागच्या वर्षी कॉलऱ्याला बळी गेले रिकामी जागा आहे कॉलर्याला तिसरं हमीदच्या खिशात तीनच पैसे आहेत रिकामी जागा आहे तीनच चौथ दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत सहा पैसे सांगितली रिकामी जागा आहे सहा प्रश्न चौथा शब्द समूहाचा वाक्यात उपयोग करा यातला पहिला शब्द समूह आहे आनंद उतू जाणे त्याचा अर्थ आहे आहे खूप आनंद होणे वाक्य मेघाचा वर्गात पहिला क्रमांक आला त्यामुळे तिचा आनंद उतू गेला दुसरा शब्द समूह आहे धुडकावून लावणे अर्थ आहे नकार देणे वाक्य सहलीला जाण्याचा प्रणालीचा प्रस्ताव तिच्या बाबांनी धुडकावून लावला तिसरा शब्दसमूह आहे मन लालचावणे अर्थ आहे एखादी गोष्ट हवी हवीशी वाटणे वाक्य दुकानातील खेळणी पाहून राजूचे मन लालचावले चौथ शब्दसमूह आहे मनावर ताबा ठेवणे अर्थ संयम बाळगणे वाक्य आहे मिठाई कमी खाऊन रमाने मनावर ताबा मिळवला या प्रश्न पाचवा हमीदच्या घरी ईद साजरी केली जाते तुमच्या घरी कोणते सण साजरे करतात त्यातील कोणता सण तुम्हाला जास्त आवडतो तर तो कसा साजरा करतात ते आठ ते दहा ओळीत लिहा उत्तर आमच्या घरी दिवाळी दसरा होळी संक्रांत गुढीपाडवा नागपंचमी पोळा इत्यादी असे विविध सण साजरे करतात त्यातील दिवाळी हा माझा आवडता सण आहे दिवाळी या सणाविषयी इथे आठ ते दहा ओळीमध्ये माहिती लिहिलेली आहे दिवाळी हा माझा आवडता सण आहे हा सण अश्विन कार्तिक महिन्यात येतो दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे या सणाला खूप दिवे लावले जातात दारात सुंदर रांगोळी काढतात दिवाळीत मला फराळ खूप आवडतो माझे आईबाबा मला नवीन कपडे घेतात घरी पाहुणे येतात मी दिवाळीत खूप फटाके वाजवतो छान भेटकार्ड बनवतो विशेष म्हणजे या सणाला खूप सुट्ट्या असतात म्हणून मला हा सण खूप आवडतो या ठिकाणी ईद या पाठावरील प्रश्न व त्याची उत्तरे आपण पाहिलेली आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे यानंतर जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद